दिनांक 7 सप्टेंबर 2021 रोजी रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात माणुसकीला काळीमा फसणारी घटना सायंकाळी 4 वाजता समोर आली आहे. एक 21 वर्षीय युवक नेहमीप्रमाणे गुरे चरायला घेऊन गेला असता त्याला जोरात कावळ्याचा ओरडण्याचा आवाज आला. इतक्या मोठ्या प्रमाणात कावळे ओरडत आहेत याचा संशय त्याला आला म्हणून त्याने झुडपात पाहिले तर त्याला एक नवजात शिशू जोरात रडत असल्याचे दिसून आले. बालकाच्या डोक्यावर कावळ्याने चोच मारून जखम केली होती. तसेच झुडुपातील किड्या मुंग्यांनी चावून त्याच्या अंगावर इजा केली होती. हे सगळे विदारक दृश्य पाहून त्या 22 वर्षीय मुलाने क्षणाचाही विलंब न लावता त्या नवजात बालकाला कपड्यात गुंडाळले आणि घटनेची माहिती रोहा पोलीस स्टेशनला दिली व रोहा पोलीस स्टेशनने या घटनेचे गांभीर्य ओळखून घटना ठिकाणी धाव घेऊन सदर अर्भकाला प्राथमिक उपचार म्हणून रोहा सिव्हिल हॉस्पिटलला हलविण्यात आले व त्यानंतर पुढील उपचारासाठी अलिबाग सिव्हिल हॉस्पिटल येथे हलविण्यात आले होते. अखेर त्या नवजात अर्भकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मातृत्वाला काळीमा फासणाऱ्या आईच्या निंदनीय कृत्याचा जनमानसात संताप होतोय. अशा रीतीने टाकून देणाऱ्या आई वडिलांचा शोध रोहा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय पाटील हवालदार पाटील घेत आहेत. दिनांक 7 सप्टेंबर 2021 रोजी रोहा पोलीस स्टेशन हद्दीमधील अष्टमी विभागामधील खालचा मोहल्ला येथील कब्रस्तानाच्या बाजूला आणि कुंडलिका नदीच्या दरम्यानच्या गवताळ भागामध्ये एक पुरुष जातीचे नवजात अर्भक 1 ते 2 दिवसाचे होते सापडले होते. सदर अर्भकाला आम्ही ताबडतोब उपजिल्हा रुग्णालय रोहा या ठिकाणी औषध उपचार आम्ही दाखल केलं होतं. त्यानंतर तेथील डॉक्टरांच्या सल्ल्यानं सदर अर्भकाला आम्ही जिल्हा रुग्णालय अलिबाग या ठिकाणी दाखल केलं होतं. रात्री डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे रात्री त्याला थोडा ताप आला होता. डॉक्टर लक्ष ठेवून होते पण पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास सदर नवजात अर्भक मयत झालेला आहे. दुपारी त्याच्यावर जिल्हा रुग्णालय अलिबाग या ठिकाणी शवविच्छेदन करण्यात आलं. शवविच्छेदनादरम्यान सदर अर्भकाचं विसेरा राखून ठेवण्यात आलेलं आहे त्यामुळे मृत्यूचं निश्चित कारण अद्याप समजलेलं नाही. सदर प्रकरणाचा पुढील तपास आम्ही करीत आहोत. या पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार पाटील या प्रकरणात सखोल तपास करीत आहेत. या नवजात अर्भक आहे त्याला टाकून देणाऱ्या त्याच्या आई वडिलांचा शोध घेण्यात येत आहे.